केंद्रीय निवडणूक आयोगाला ठाकरे गटाचं पत्र, आमच्या पक्षाबाबत आयोगाचा भेदभाव असं ठाकरे गटाकडून म्हणण्यात आलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाला ठाकरे गटाचं पत्र, आमच्या पक्षाबाबत आयोगाचा भेदभाव असं ठाकरे गटानं म्हटलंय. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला प्राधान्य दिलं गेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला ठाकरे गटांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे. आमच्या पक्षाबाबत आयोगाचा भेदभाव, बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला प्राधान्य दिलं गेलं आहे, अशी तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येते आहे. या संदर्भात ठाकरे गटाकडून हे पत्र लिहिण्यात आलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाला हे पत्र पाठवण्यात आलंय. या पत्रामध्ये आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबाबत आयोगाने भेदभाव केला आहे असं ठाकरे गटाकडून म्हणण्यात येत आहे. तर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला प्राधान्य दिलं गेलं आहे असं म्हणत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येते आहे. आपल्यासोबत फोनलाईनवरून शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के हे फोनलाईनवरून जोडले जात आहेत. नरेश सर, आपण पाहतोय ठाकरे गटाकडून हे पत्र पाठवण्यात आलंय. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे अशी तक्रार करण्यात आली आहे. हे बघा, आपण गेले 3 महिने पाहतोय रडीचा डाव या ठिकाणी खेळला जातोय. कायम रडायचं, लोकांसमोर आपण दाखवायचं की आमच्यावर खूप अन्याय होतोय आणि सहानुभूती निर्माण करायची, कारण बाकीचं काही आता राहिलेलं नाहीये. लोकांची सहानुभूती घ्यायची हा एकमेव उद्योग या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि ती जी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं होतोय त्याच्यामागचं एकमेव उद्देश आहे. आपणच नाव मागायचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि निवडणूक आयोगाने ते नाव दिल्यानंतर आमच्यावर अन्याय झाला म्हणून ओरडायचं, हे फार चुकीचं आहे. केवळ रडणं आणि रडणं हा एकमेव उद्योग आता राहिलेला आहे. पक्षाबाबत आयोगानं भेदभाव केला असं ते म्हणतायत. नाही, काय भेदभाव काय केला सांगा ना तुम्ही. भेदभाव काय केला, आपणच डिमांड केलेली आहे. त्यांनी जे काही नाव दिलेलं आहे किंवा निशाणी दिलेली आहे ती डिमांड कोणी केलेली आहे, त्याच गटाने केलेली आहे. मग भेदभावाचा विषय काय येतो, भेदभावाचा विषय काय येतो त्या ठिकाणी. केवळ अन्याय झाला, अन्याय झाला म्हणून ओरडत फिरायचं आणि आमच्यावर अन्याय केला, अन्याय केला असं बोलायचं, लोकांची सहानुभूती घ्यायची हा एकमेव उद्योग आहे, हा रडीचा डाव आहे, त्यात दुसरं काही नाही. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. केंद्रीय निवडणूक आयोगाला ठाकरे गटाकडून पत्र पाठवण्यात आले. पत्रामध्ये तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबाबत आयोगानं भेदभाव केलाय. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाला प्राधान्य दिलं गेलं अशी तक्रार करण्यात येते आहे.